29/10/2018 केंद्रीय परिवहन मंत्री माननीय नामदार नितीन गडकरी साहेबांच्या जे काही त्याची दल्यांमध्ये बैठक झाली त्या ठिकाणी जनवरीपासून टोल हटवण्याकरता आम्ही मागणी केली होती. साहेबांनी 15 दिवसात अहवाल सादर करा म्हणून सांगितलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी 1 महिना लावून टाकलं, अहवाल सादर केली. आता एनएचए चेअरमॅनकडे ते अहवाल सादर केलेला आहे. त्यांनी कोणत्या किलोमीटरवर स्थानांतर करणार आहे त्याच्या रिजनल ऑफिसरला तसा निर्देश देण्यात यावे यासाठी आम्ही आज कृती समितीच्या वतीनं रामटेक पारसोनी मोदा या तिन्ही तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी लोक बसले आहेत. या ठिकाणी आमची मागणी आहे जानेवारीपासून या मनसर टोल मुक्त व्हावे. या ठिकाणी जे 2012 पासून जे अवैध टोल लोकांची वसुली सुरू आहे त्या ठिकाणी सुप्रीम कोर्ट माननीय सुप्रीम कोर्टला जे काही दिशाभूल करून अहवाल त्या ठिकाणी सादर केले आहे ते सुधारित अहवाल त्यांनी सादर करावे आणि या ठिकाणी 651 मानेगावटेक येतो येते स्थलांतर टोल शिफ्ट करण्यात यावी जेणेकरून या ठिकाणी रामटेक मौदा पारसोनीचे ते 5 ते 10 किलोमीटर प्रवास करणाऱ्या लोकांना प्रवासींना या ठिकाणी टोल द्यायला लागतात. आणि जे दशक्रिय करतात श्री क्षेत्र अंबाला या ठिकाणी जे दुःख वाटाचा सावडे ते जे लोक राहतात त्यांना पण टोल घेतात. म्हणून आमची मागणी आहे का जे रामटेक तीर्थक्षेत्र आणि पर्यटक क्षेत्र अनेक पर्यटकांना या ठिकाणी टोल वसूल करण्यात येत आहे आणि त्यांना त्रास होतोय ते त्रास पासून मुक्त करावी अशी आमची मागणी केंद्रीय परिवहन मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब जिल्ह्याचे मुख्य राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री ऊर्जा मंत्री माननीय आमदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि तुम्हाने साहेबांकडे आमची मागणी होती. पण यासाठी आम्ही आता बेमुद्दत या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. जेव्हापर्यंत एनएचए चेअरमॅन आपला पत्र देत नाही या ठिकाणी स्थलांतर करण्याचे तोपर्यंत हे मुद्दत बेमुद्दत आंदोलन सर्व आमचे सरपंच नगरपरिषद अध्यक्ष सन्माननीय सदस्य या ठिकाणी सर्व जनप्रतिनिधी या ठिकाणी बसणार आहे. या ठिकाणी सतत या ठिकाणी बेमुद्दत आंदोलन या ठिकाणी सुरू राहणार आहे. माझा आवाज केंद्र आणि राज्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आज एक स्थानिक आमदार मल्लिकार्जुन रेड्डी या ठिकाणी सतत 2013 पासून या आंदोलनाच्या भूमिका आम्ही सतत या ठिकाणी मागणी करताय जनतेच्या वतीनं. हे काही राजकीय हेतू नाही, राजकीय याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये आम्ही फायदा घेण्यासाठी नाही आहे. या ठिकाणी टोल हटला तर सर्वांना मोकळा होईल आणि या ठिकाणी जे विद्यार्थी येतात आमच्या रामटेकला कॉलेज आहे, मोईलचे उद्योजक आहे, या ठिकाणी आणखी अनेक कर्मचारीला या टोलचा फटका बसतो आहे. म्हणून या स्थानिक ट्रान्सपोर्टर स्थानिक वाहतूकधारक 4 लाईन ट्रक मोठे मोठे आणि बाजारपेठला जाणारे जे बाजार जे दुकानदार आहे त्यांना या ठिकाणी त्रास होतो. म्हणून या ठिकाणी टोल हटला पाहिजे असे आमची मागणी आहे. या ठिकाणी आपण या ठिकाणी आले आपला खूप खूप धन्यवाद. नमस्कार. अनेक वर्षापासून तुम्ही टोलच्या संदर्भामध्ये आंदोलन करत, मध्यंतरी दिल्लीमध्ये बैठक सुद्धा झालेली होती आणि टोल हटणार म्हणून तुम्ही पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना हे सुद्धा कळवलं होतं. रेड्डींचं वजन नाही आहे हे असं वाटतंय का या संपूर्ण प्रकरणावर? हे असा आहे, मोठा केंद्राचा विषय. मी राज्याचा आमदार, याच्यामध्ये माननीय खासदार तुम्हाने साहेबांनी निवडणुकाच्या पूर्वी जे निवडणुका लागले होते त्यांनी आपला शब्द दिला होता. मी निवडून आल्यानंतर मी 15 दिवस 1 महिना टोल हटवतो. पण आमदार साहेब आणि बाकीचे सर्वांचं मिळून 2013 पासून आम्ही सतत प्रयत्नात आहोत की टोल हटलं पाहिजे. कारण की हे जे आहे अवैध टोल वसुली करून राहिले आहे आणि याच्यासाठी आम्ही पुष्कळ प्रयत्न केले. साहेब आमदार साहेब दिल्लीपर्यंत गेले, आम्ही नागपूरला कलेक्टर साहेब आणि मिनिस्टर साहेबांपर्यंत पोहोचलो, गडकरी साहेबांना डेप्युटेशन दिलं की बा अवैध आहे. 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर जाण्याकरता 1.25 रुपये कारवाल्यांना 1.5 ते 8 रुपये ट्रकवाल्यांना द्यावं लागते. जर आणि जे तुमचं एग्रीमेंट ठरलेलं आहे आणि कोर्टाने आदेश दिलेला आहे स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट. स्टार्टिंग पॉईंट आहे त्या तिकडे त्यांचं वर्ध्या रोडला आणि एंडिंग पॉईंट आहे त्या खवासा बॉर्डरला. त्या ठिकाणी जावं आणि त्या ठिकाणी वसुली करावी आमची काही मनाई नाही. पण मानेगाव टेक त्या ठिकाणी जावं त्यांनी वसुली करावी. पण त्यांनी इथं याच्यासाठी बसलेले आहेत का? यांना पार्श्वनी कनान यांचा जो ट्राफिक मिळतो आहे रामटेकला जे यात्रेकरू येतात जे अंबाड्यावर यात्रे येतात धावा साजरा करणारे लोक कर्मक्रिया करणार त्यांचा जो ट्राफिक मिळतोय त्यांच्यामुळे त्यांना 1 लाख रुपयाचा रोजचा फायदा होऊन राहिला. तो एनएचआयचा रस्ता आहे तो हा पूर्ण अवैध आहे. मेन ह्या फक्त त्यांनी 25 किलोमीटर बांधला आहे आणि जो गोंडखेरीचा 75% त्यांनी दाखवून हा टोल वसुली करत आहे. त्याच्यामुळे हा पूर्णच्या पूर्ण त्यांनी घेतलंच नाही पाहिजे. आणि जे आता ते सांगत आहे की आमचा पैसा हा चालला आहे, त्यांनी 25 किलोमीटरचा रस्ता बांधून बाकीचा पैसा पूर्णच्या पूर्ण अवैध करत आहे.
हा टोल आहे जिथे नियमानुसार जिथे पाहिजे होता हा त्या ठिकाणी टोल न लागता तात्पुरत्या स्वरूपात लागलेला टोल हा स्थायी झाल्यासारखा वाटत आहे. या टोलमुळे खूप यात्रेकरूंना जाण्या येणाऱ्यांना खूप त्रास होत आहे. हा टोल हटाला पाहिजे. या मार्गाने जाण्या येणे राहते, परंतु हा अवैध टोल मागच्या 4 वर्षापासून इथं वसलेला आहे, परंतु ही अवैध वसुली होते. जसा रामटेकवरून पारशिवने जाणाऱ्याला 2 किलोमीटर अंतरावर 150 रुपये द्यावं लागतात, तसंच आमडी शहर गावात जाण्याकरता मंसरवरून 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर 150 रुपये अशी अवैध वसुली या नाक्यावर होत आहे. देवलापार साईडून आदिवासी ट्रायबल भागातून जे लोक येतात नागपूरला जायचं असते, काही लोकांना माल न्यायचं, शेती शेतकरी असतात, तर त्यांना अडचण होत आहे खूप. टोल द्यावं लागतं. आणि इथे तीर्थक्षेत्र आहे आमचं रामटेकला, पर्यटन स्थळ आहे, तर इथे जे आधी जे असं लोक यायचे तीर्थक्षेत्रामध्ये दानपिंड करायला आणि पाहायला पर्यटक, महानुभाव पंथाश्रम आहे आमच्या मनसरला, रामधाम आहे आमच्या मनसरला, रामटेकला एवढं मोठं गड मंदिर आहे, तर ह्या सगळ्या जे लोकांचे प्रमाण कमी झालेलं आहे. टोल हटलेलाच पाहिजे, कारण की सर्व गरिबांना खूप त्रास होत आहे जाण्या येण्याकरता. आणि सर्व पार्श्वनीला वगैरे कुठे नागपूरला जायचं असलं यायचं असलं तर खूप त्रास होऊन राहिला, कारण की त्यांच्याकडून खूप पैसे लुटून राहिले आहे आणि त्यांना गरिबांची काही कदर नाही आहे.